आकाशवाणी नागपूर विना बातम्या बात विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात सरकारनं मांडल्या तब्बल बावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या देशातल्या प्रत्यक्ष कराच्या वसुलीत पंचवीस पूर्णांक नव्वद शतांश टक्के वाढ बुडीत बँकांकडून खातेधारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्याची गरज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावरून धान खरेदीच्या प्रक्रियेला वेग पंधरा दिवसांच्या कालावधीत पंधरा लाख क्विंटल धान खरेदी राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली यावेळी बावन्न हजार तीनशे सत्तावीस कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या विधानसभेत सादर करण्यात आल्या अधिवेशनाच्या कामकाजासाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी संजय शिरसाट समीर कुणावत सुभाष धोटे सुनील भुसारा यांचा समावेश तालिका सभाध्यक्षांच्या नावात केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या नव्या सदस्य ऋतुजा लटके यांचा परिचय करून दिला प्रकरणी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रातल्या मंत्र्यांना कोणत्या अधिकारात बंदी घातली असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केला अशी दडपशाही खपवून घेऊ नका असं आवाहन त्यांनी सरकारला केलं त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर निवेदन दिलं पहिल्यांदाच या मुद्द्यावर देशाच्या गृहमंत्र्यांनी बैठक घेतली हा राज्याच्या अस्मितेचा प्रश्न असल्यानं यावर राजकारण करू नये असं आवाहन त्यांनी सदस्यांना केलं भागातल्या अठ्ठेचाळीस गावांसाठी दोन हजार कोटींची योजना काल मंजूर केल्याची माहितीही त्यांनी सभागृहात दिली नक्षलवादाला घाबरून गडचिरोलीतला औद्योगिक विकास थांबणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेत दिली विधानसभा सदस्य धर्मराव बाबा आत्राम यांना मिळालेल्या धमकीबाबत विरोधी पक्ष अजित पवार दिलीप वळसे पाटील नाना पटोले जितेंद्र आव्हाड यांनी मुद्दा उपस्थित केला होता त्यावर आत्राम यांना आवश्यक ती सुरक्षा पुरवली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं सुरजागड स्टील प्रकल्पामुळे सुमारे सहा हजार जणांना रोजगार मिळाला आहे असं ते विधान परिषदेत विरोधी पक्ष अंबादास दानवे शशिकांत शिंदे जयंत पाटील यांनी सीमावाद प्रकरणी कर्नाटकच्या दोटप्पी भूमिकेचा विषय मांडला आणि आपल्या सीमा बांधवांना एकजुटीचा संदेश जावा यासाठी सर्वांनी पक्षनिष्ठा बाजूला ठेवून एकत्र येण्याची गरज व्यक्त केली याबाबतीत सरकारनं खंबीर भूमिका घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं कर्नाटक सरकारकडून केली जात असलेली कारवाई सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारी असल्याचं विरोधी पक्ष सदस्यांनी सांगितलं त्यावर हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनाला आणून देण्याचं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं सीमावासीय हे आमचे मराठी बांधव असून सरकार आणि संपूर्ण सभागृह हे खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभं आहे लोकशाही मार्गाने सुरु असलेले आंदोलन दडपण्याचं कर्नाटक सरकारचं धोरण चुकीचं आहे असं सरकारचं मत आहे आंदोलनाच्या वेळी आपल्या खासदार आमदारांना कर्नाटक सरकारनं अटक किंवा ताब्यात घेतलं तर त्यांना तात्काळ सोडवण्याची कार्यवाही केली जाईल असं फडणवीस म्हणाले आज बेळगावात मराठी बांधवांना आंदोलन करू दिलं जात नसल्याबद्दल कर्नाटक सरकारकडं निषेध नोंदवणार असल्याचं त्यांनी सांगितलं या अधिवेशनासाठी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी परिषदेचे तालिका सभापती म्हणून निरंजन डावखरे नरेंद्र दराडे अनिकेत तटकरे अभिजित वंजारी यांच्या नावांची घोषणा केली विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये दिवंगत सदस्यांच्या निधनाबद्दल शोक प्रस्ताव मांडण्यात आला त्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलं उद्या सकाळी अकरा वाजता विधानसभा आणि बारा वाजता विधानपरिषदेच्या सभागृह बैठकीला सुरुवात होईल दरम्यान राष्ट्रकुल संसदीय मंडळ महाराष्ट्र शाखेच्या विद्यमानं राज्यातील विद्यापीठातील राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन विषयांच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या एकोणपन्नासाव्या संसदीय अभ्यासवर्गाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या सकाळी नऊ वाजता विधानपरिषद सभागृह विधानभवन इथं उद्घाटन होणार आहे हा अभ्यासवर्ग वीस सत्तावीस डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे अभ्यासवर्गात विविध विषयांवर तज्ज्ञांचं मार्गदर्शन लाभणार आहे राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्यांच्या बाळासामवित उपस्थित असलेल्या आमदार सरोज अहिरे यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आणि दोघा मायलेकांची आस्थेनं विचारपूस केली विधानसभा सदस्य अहिरे आज अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सभागृहात उपस्थित राहण्यासाठी आल्या त्या आपल्या अडीच महिन्यांच्या प्रशंसक या बाळासामवत याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती मिळताच त्यांनी आमदार अहिर यांची भेट घेऊन त्यांची आणि बाळाची विचारपूस केली केंद्र सरकारनं दहशतवादाबाबत शून्य सहनशीलता हा दृष्टीकोन अवलंबला असल्याचं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी म्हटलं आह ती नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलत होते सर्जिकल स्ट्राईक बालाकोट स्ट्राईक यासारख्या कारवायानंतर जम्मू एकशे अडुसष्ट टक्क्यांनी दहशतवाद कमी झाला असल्याचं त्यांनी नमूद केलं पाकिस्ताननं दहशतवादाला समर्थन देणं आणि आर्थिक पुरवठा करणं थांबवावं अन्यथा त्यांना याचा सामना करावा लागेल असं ठाकूर म्हणाले देशातल्या प्रत्यक्ष कराच्या वसुलीत पंचवीस पूर्णांक नव्वद शतांश टक्के वाढ झाली असून चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत तेरा लाख त्रेसष्ट हजार सहाशे एकोणपन्नास कोटी रुपयांचा कर गोळा झाला आहे गेल्या वर्षी याच काळात दहा लाख त्र्याऐंशी हजार एकशे पन्नास कोटी रुपये करवसुली झाली होती वित्त मंत्रालयानं दिलेल्या आकडेवारीनुसार दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षात निव्वळ प्रत्यक्ष कराची वसुली अकरा लाख पस्तीस हजार सातशे चौपन्न कोटी रुपयांची होती गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये एकोणवीस पूर्णांक एक्क्याऐंशी शतांश टक्के वाढ कर वसुलीतही बारा पूर्णांक त्र्याऐंशी टक्के वाढ झाली असून या आर्थिक वर्षात आतापर्यंत पाच लाख एकवीस हजार तीनशे दोन कोटी कर वसुली झाली आह झालेली ही वाढ आयकर परतावा प्रक्रियेतल्या वेगामुळे शक्य झाल्याचंही जा वित्त मंत्रालयानं म्हटलं असून यंदा शहाण्णव पूर्णांक पाच दशांश टक्के कर परतावा देण्यात आला आहे कर परताव्यामध्येही एकशे नऊ टक्के वाढ झाली असून आतापर्यंत दोन लाख सत्तावीस हजार आठशे शहाण्णव कोटी रुपयांचा कर परतावा करण्यात आला आहे या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात बुडीत बँकांकडून खातेधारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आह आज लोकसभेत एका पुरवणी प्रश्नाला उत्तर देताना बोलत होत्या खातेधारकांना पैसे देण्यासाठी बुडीत बँकेची संलग्न संपत्ती ताब्यात घेण्यासाठी न्यायालयाची परवानगी मिळत नसल्याचं त्या म्हणाल्या महाराष्ट्रातल्या पीएमसी बँकेचं उदाहरण देत त्या म्हणाल्या की या बँकेची संलग्न मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात गेल्यावर न्यायालयानं सरकारला त्यासाठी परवानगी दिली नाही गेल्या अनेक वर्षांमध्ये देशाच्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांनी एक लाख तीस हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त कर्जमाफीची रक्कम परत मिळवल्याचं अर्थमंत्र्यांनी आज राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये सांगितलं कर्जमाफी देण्यात आलेले कर्जदार देखील कर्जाची परतफेड करण्यासाठी बांधील असून त्यांच्याकडून संबंधित खात्यात थकबाकी वसूल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचं त्या म्हणाल्या उपलब्ध असलेल्या विविध यंत्रणांच्या माध्यमातून बँका कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू ठेवतात असं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावमधला महामेळावा रद्द झाल्यावर महाराष्ट्रातल्या नेत्यांना प्रवेश बंदी लागू करण्यात आली आहे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बेळगावला जाण्याचा निर्धार केला होता मात्र त्यांना कर्नाटक पोलिसांनी रोखल्यावर नेत्यांनी ठिय्या आंदोलन केलं हसन मुश्रीफ यांच्यावर थेट काठी उगारण्यापर्यंत कर्नाटक पोलिसांची मजल गेली कोल्हापूरमधल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आज कोगनोळी टोलनाक्यावरून बेळगावला जाण्याचा प्रयत्न केला मात्र पोलिसांनी त्यांना गोखलं गेल्या बासष्ट वर्षांपासून सीमाभागावर अन्याय होत असल्यानं हा भाग केंद्रशासित केला पाहिजे अशी मागणी त्यांनी यावेळी केली महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नासंबंधी महाराष्ट्राची भूमिका ठाम असून त्यात तसुभरही बदल महाराष्ट्र सरकार करणार नाही आणि सीमावर्ती भागातील जनतेवर अन्याय होणार नाही असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरच्या विधानमंडळाबाहेर माध्यमांशी संवाद करताना व्यक्त केला महाराष्ट्र एकीकरण समितीच्या लोकतांत्रिक मोर्चाला नाकारलेल्या परवानगी संदर्भात आम्ही कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं महाराष्ट्र सरकार सीमाप्रश्नी गंभीर असून सीमाभागाचे प्रश्न महत्त्वाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याच संदर्भात सीमेलगतच्या जत तालुक्यातील विकास कामांसाठी दोन हजार कोटींचा निधी पुरवला आहे लोकायुक्त विधेयक हे कुण्या एका व्यक्तीसाठी तयार केलं नसून ते सर्वसमावेशी आहे या विधेयकानुसार मुख्यमंत्री सुद्धा या कायद्याच्या अंतर्गत येतील लोकायुक्त कायदा हा स्वतंत्र असून त्यात दुरुपयोग करण्यास कोणताही वाव नाही अण्णा हजारे समितीच्या सर्व शिफारशी विधेयक मांडताना लागू केलेले असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावरून धान खरेदीच्या प्रक्रियेला वेग आला असून जवळपास पंधरा दिवसांच्या कालावधीत पंधरा लाख क्विंटल धान खरेदी करण्यात आली शासकीय धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करण्यासाठी शासनानं यावर्षी शासनाच्या एनएमईएल -E पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करणं अनिवार्य केलं आहे गोंदिया जिल्ह्यात दोन लाख सदुसष्ट हजार खातेधारक शेतकरी असून यापैकी एक लाख चौदा हजार शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे पण अद्यापही बऱ्याच प्रमाणात शेतकरी ऑनलाईन नोंदणीपासून वंचित आहेत या शेतकऱ्यांना नोंदणी करता यावी यासाठी शासनानं वीस डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या एकशे चौदा शासकीय धान खरेदी केंद्रावरून हमी भावानं धान खरेदीची प्रक्रिया सुरू आहे खरेदी करण्यात आलेल्या धानाची एकूण किंमत तीनशे सहा कोटी रुपये असून यापैकी बऱ्याच प्रमाणात धानाचे धानाच्कार करण्यात आले हवामान आज विदर्भात सर्वात कमी तापमानाची नोंद यवतमाळ इथं दहा पूर्णांक पाच अंश सेल्सिअस करण्यात आली असून नागपूर शहराचं किमान तापमान दहा पूर्णांक चार अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं पुन्हा काही ठळक बातम्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागप्रात सुरुवात सरकारनं मांडल्या तब्बल बावन्न हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या देशातल्या प्रत्यक्ष कराच्या वसुलीत पंचवीस पूर्णांक नव्वद शतांश टक्के वाढ बुडीत बँकांकडून खातेधारकांचे पैसे वसूल करण्याची प्रक्रिया सोपी करण्याची गरज अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या धान खरेदी केंद्रावरून धान खरेदीच्या प्रक्रियेला वेग पंधरा दिवसांच्या कालावधीत पंधरा लाख क्विंटल धान खरेदी याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार